नमस्कार, ललितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. यासाठी मी इथे 1/2 किलो तीळ घेतले आहेत. तिळाच्या अर्धे म्हणजेच 125 ग्रॅम मी शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे भाजले आहेत. आता ह्याची आपण ना बारीक पावडर करून, म्हणजे एकदम पण बारीक नाही करायची, अशी थोडीशी जाडसर पावडर करायची आहे. आणि इथे मी 1/2 किलो चिकीचा गूळ घेतला आहे. त्याचप्रमाणे वेलची पूड घेतली आहे आणि साजूक तूप घेतलं आहे. साजूक तूप आपण थोडे थोडे करत टाकायचे आहे, त्यामुळे मी ते नंतर तुम्हाला रेसिपी बनवताना दाखवते. आता प्रथम आपण एका कढईमध्ये हे तीळ आहेत ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. अशा आता आपल्याला हे तीळ खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तीळ तडतडायला लागले की समजायचं की ते व्यवस्थित भाजले गेले आहेत. मी इथे बिना पॉलिशचे तीळ घेतले आहेत, ते आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. असे हे आता आपले तीळ थोडे भाजायला लागले आहेत. अजून ह्याला आपण थोडेसे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता आपले हे तीळ छान खरपूस भाजून झाले आहेत. आता आपण ते एका परातीत काढून घेऊया. मंद आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला. आता इथे मी शेंगदाण्याचा असा ठोसर कूट करून घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला नंतर मिक्स करायचा आहे. आता ह्या कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि ह्यात मी 1/2 किलो चिकीचा गूळ घेतला आहे बारीक किसून. तो आता आपण छान व्यवस्थित वितळवून घेऊया. आपल्याला गूळ जास्त वितळवायचं नाही आहे, तो पातळ झाला की लगेच आपल्याला यात तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटाचं मिश्रण घालायचं आहे, म्हणजे आपले लाडू जास्त कडक होणार नाहीत, मऊसूत होतील. आपले आता परत इथले तीळ थंड झाले आहेत, त्यात मी आता शेंगदाण्याचा कूट इथेच खालीच मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला तो कढईत व्यवस्थित पटकन मिक्स करता येईल गुळामध्ये. आणि त्याचप्रमाणे वेलची पूडही मिक्स करून घेते आहे. मी इथे 1 चमचा वेलची पूड वापरली आहे. 1 ते 1.5 चमचा वेलची पूड वापरायची आहे, तीसुद्धा मी इथेच मिक्स करून घेते. आता आपला गूळ छान वितळला आहे, त्यात आता आपण लगेचच आपलं तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. वेलची पुडही मी त्यातच मिक्स केली आहे आणि आता फटाफट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला फार फास्ट करावी लागते. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे गुळामध्ये. आता आपण गॅस बंद करूया आणि एका चमच्याच्या साह्याने थोडंसं आपण हे मिश्रण आधी बाहेर काढून घेऊया परातीमध्ये. हे मिश्रण थंड झालं की लाडू वळत नाही, त्यामुळे ते गरम आहे तेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपल्या हाताला सुसेल त्याप्रमाणेच आपण हे असं चमच्याने थोडेसे बाजूला घेऊन असे लाडू वळायला घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता आपण हे आपले सर्व लाडू वळून घेऊया. तुम्हाला हवे त्या साईजप्रमाणे लाडू तुम्ही वळवून घेऊ शकता. असं हे मिश्रण थोडं थंड झालं असं वाटत असेल तर पुन्हा कढईत आपलं हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं. अशा प्रकारे आता आपले हे मऊसूत तिळाचे लाडू तयार झाले आहेत. हे पहा, अगदी हाताने आपण सहज फोडू शकतो. अशी रेसिपी तुम्हीही ट्राय करून पहा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. थँक्यू.